नमस्कार, या व्हिडिओमधून पुनरापा सर्वांचं स्वागत करतो. तर पा पवित्र पटल शिक्षक भरतीविषयीची एक महत्त्वाची अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून पा पाहणार आहोत. तर पा काल पवित्र पटलवरती 9वी ते 12वी या गटासाठी आणि 1 ते 8वी या गटासाठी सुद्धा पा 2 निवड याद्या पा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 9वी ते 12वीसाठी पा जे विद्यार्थी पात्र झाले होते परंतु ते काही कागदपत्र पडताळीमुळे अपात्र झाले किंवा काही विद्यार्थी पा रुजू होऊ शकले नाहीत किंवा काही विद्यार्थी पा त्या ठिकाणी हजरच झाले नाहीत, तर अशा जागा रिक्त राहिल्या होत्या. तर त्या रिक्त जागेवरती 9वी ते 12वीसाठी पात्र विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पा शिफारस करण्यात आली आहे, त्यांची निवड करण्यात आली असून तर 9वी ते 12वीची एक यादी पा डिक्लेअर करण्यात आली आणि त्यानंतर पा ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे 1 ते 8वी या गटासाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं म्हणजे त्यांना कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स असून सुद्धा काही तांत्रिक कारणास्तव त्यांचं पा सिलेक्शन होऊ शकलं नव्हतं, तर अशा विद्यार्थ्यांनी पा कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती किंवा तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पा अशा विद्यार्थ्यांचा एक स्पेसिफिक राऊंड घेऊन त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पा सिलेक्शन करण्यात आलं आणि त्यांच्या ठिकाणी पा एक निवड यादी जाहीर करण्यात आली. तर या दोन्ही निवड याद्या आपण पा कालच्या व्हिडिओमधून पा पाहिल्या आहेत. जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर पा पवित्र पटलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या स्पेसिफिक राऊंडमधील याद्या पाहायला मिळतील आणि 9वी ते 12वीच्या गटासाठी या याद्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आता या ठिकाणी या याद्या जाहीर झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काही विषय राहतो तो म्हणजे पा या ठिकाणी 1 ते 8वीसाठी विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही राऊंड आहे तो कधी होणार, त्यांची निवड यादी पा कधी डिक्लेअर होणार. परंतु या संदर्भात एक निराशाजनक अशी न्यूज या ठिकाणी आपल्यासमोर येत आहे आणि ती म्हणजे 1 ते 8वीसाठी आता पा बऱ्याच विद्यार्थ्यांचा पा पाठीमागे पा सिलेक्शन झालं होतं, निवड याद्या पा जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु पा या यादीमधून सुद्धा बरेच विद्यार्थी पा अपात्र झाले म्हणजे कागदपत्र पडताळीमधून, त्यानंतर पा गैरहजर राहिले, काही विद्यार्थी पा रुजू झाले नाहीत, तर याच्यामुळे पा बऱ्याच जागा रिक्त राहिलेल्या होत्या. आणि त्यानंतर पा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवड याद्यांमधून इयत्ता 1 ते 12वी तर या गटासाठी माजी सैनिकांचे पा बरेच विद्यार्थी प्राप्त होऊ शकले नाहीत, म्हणजेच 1200 जागा या माजी सैनिकांच्या रिक्त राहिलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळेच पा राज्य सरकारने या 1200 जागा सर्वसाधारण गटामध्ये पा कन्वर्ट करून तर त्या कन्वर्ट केलेल्या जागांमधून पा 1 ते 8वी म्हणजे 1 ते 12वीसाठीची एक निवड यादी पा जाहीर करण्यात येणार होती. आणि त्याच्यामुळेच पा या ठिकाणी 1 ते 12वीसाठी माजी सैनिकांच्या जर 1200 जागा पा सर्वसाधारण गटामध्ये कन्वर्ट झाल्या असत्या 1500 ते 1600 जागांसाठी पण निवड यादी पा जाहीर झाली असती. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची अशी न्यूज या ठिकाणी आली आहे की 1200 जागा ज्या काही माजी सैनिक आहेत तर त्या आता या ठिकाणी पा कन्वर्ट होणार नाहीत. आणि या ठिकाणी या कन्वर्ट होण्यासाठी किंवा या ठिकाणी या 1200 जागांवरती पा भरती होण्यासाठी 1 वर्षाची पा स्थगिती देण्यात आलेली आहे. तर पा या 1200 जागांना स्थगिती देण्यापाठीमागील सर्वात महत्त्वाचं कारण या ठिकाणी आपण पाहूया. तर पा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माजी सैनिकांच्या आरक्षणातील उमेदवारांच्या शिक्षक भरतीला या ठिकाणी पा स्थगिती देण्यात आली आहे. कारण या ठिकाणी या प्रक्रियेत अधिकाधिक अशा विद्यार्थ्यांना स्थान मिळवण्यासाठी ही स्थगिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीमधील माजी सैनिकांच्या आरक्षणातील शिक्षक भरतीच्या 1200 जागा भरण्यासाठी 1 वर्षभर स्थगिती देण्यात आलेली आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पा या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये सुद्धा माजी सैनिकांसाठीच्या मुलांसाठी काही जागा पा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या जागांवरती पा पाठ्यामागे ज्या काही निवड याद्या जाहीर करण्यात आल्या 1 ते 12वी या गटासाठी विदाऊट इंटरव्ह्यूच्या पा त्याच्यामध्ये पा पुरेसे उमेदवार न मिळाल्यामुळे या जागा पा रिक्तच पडल्या आहेत. आणि त्यामुळे पा शिक्षण विभागाकडून या जागा कन्वर्ट करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. तर यासाठीची फाईल पा मंत्रालयात पाठवण्यात आली होती. मात्र या जागा कन्वर्ट करण्यास माजी सैनिकांच्या संघटनांनी पा विरोध दर्शवला. काही संघटना या ठिकाणी पा न्यायालयामध्ये गेल्या, त्यांनी याचिका दाखल केली की आमच्या ज्या काही हक्काच्या जागा आहेत तर त्या कन्वर्ट करण्यात येऊ नयेत. कारण पा बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही टेट एक्झामिनेशन उत्तीर्ण केली नव्हती किंवा पा TET परीक्षा दिली नव्हती आणि त्यामुळे पा हे विद्यार्थी या भरती प्रक्रियेत पा समाविष्ट होऊ शकले नाहीत आणि त्याच्यामुळेच पा या जागा रिक्त राहिल्या. परंतु पा माजी सैनिकांच्या उमेदवारांना आता या भरती प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी आणखी संधी मिळावी, तर अशी मागणी करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पा TET परीक्षा देण्यासाठी संधी द्यावी किंवा पा TET किंवा CET परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत समाविष्ट होता यावं, तर यासाठी ही संधी देण्यात यावी, तर अशी मागणी या ठिकाणी पा करण्यात आली होती. आणि यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पा बैठक घेण्यात आली होती. तर माजी सैनिकांच्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत स्थान मिळावं यासाठी काही कालावधी देण्यात यावा अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी या बैठकीत झाली. आणि त्या अनुषंगानेच ही माजी सैनिकांच्या उमेदवारांची शिक्षक भरती स्थगित करण्याचा निर्णय हा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पा घेतला आहे. म्हणजे या ठिकाणी या 1200 जागा माजी सैनिकांच्या आहेत आणि माजी सैनिकांच्या विद्यार्थ्यांना
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेत समाविष्ट होता यावं, तर यासाठी काही कालावधीची संधी द्यावी आणि त्याच्यामुळे पहा बरेच विद्यार्थी या ठिकाणी या भरती प्रक्रियेत समाविष्ट होतील। तर पहा यासाठी या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला असल्यामुळे या 1200 जागा सध्या तरी पहा कन्वर्ट होणार नाहीत, म्हणजेच या 1200 जागांवरती कोणत्याही प्रकारची निवड यादी या सर्वसाधारण गटामधून पहा लागणार नाही। म्हणजेच या ठिकाणी आता जी काही यादी डिक्लेअर होईल तर त्याच्यामध्ये या माजी सैनिकांच्या जागा पहा वगळून यादी डिक्लेअर होणार आहे, म्हणजे साहजिकच या ठिकाणी पहा कमी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। तर अशा प्रकारे या सर्व कारणांमुळे या 1200 जागांसाठी या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी ही भरती सध्या तरी या ठिकाणी होणार नाही, म्हणजे या जागांसाठीची निवड यादी या ठिकाणी जाहीर होऊ शकणार नाही।